आणि आता समस्त मराठी मनाला अत्यानंद देणारी बातमी. नाशिकमध्ये होऊ घातलेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर या विज्ञानव्रतीची निवड करण्यात आलेली आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच वैज्ञानिक साहित्यिकाला या निमित्तानं संधी दिली गेली आहे. अखेरपर्यंत जयंत नारळीकर आणि भारत सासणे यांच्यामध्ये चुरस होती, मात्र साहित्य महामंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक 4 तास चालली आणि या बैठकीनंतर घेतल्या गेलेल्या निर्णयामुळे समस्त मराठी मनाला निश्चितच आनंद झालेला आहे, गर्वसुद्धा या निमित्तानं अनुभूतीत व्यक्त होत आहे. या बैठकीमध्ये नारळीकरांच्या नावावर एकमत झालं. 26 मार्चच्या सुमारास नाशिकमध्ये हे 94वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या निमित्तानं जयंत नारळीकरांचं लघुचरित्र लिहिणाऱ्या डॉक्टर विजया वाड या साहित्यिकांशी आम्ही केलेली ही बातचीत, त्यांना झालेला आनंद त्यांनी कसा शब्दात व्यक्त केलाय ते ऐका. आनंद झालाय मला. त्यांचं 4 महानगरातलं माझं जीवन हे त्यांचं जे आत्मचरित्र लेखन आहे ते सगळ्या जगात प्रसिद्ध झालेलं आहे. आणि नारळीकरांसारख्या सव्यसाची माणसाची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होते यासारखा आनंद नाही. कारण हे आता विज्ञानाचं युग आहे, विज्ञानाचं जग आहे आणि एका विज्ञानाच्या उपासकाची या जागी निवड होते आहे ज्याला साहित्यामध्ये रस आहे आणि विज्ञानातही रस आहे. तेव्हा मी सरांचं मनपूर्वक अभिनंदन करते. अगदी अत्यानंदानं ज्या भावना विजया वाड यांनी व्यक्त केल्या त्या आपण सगळ्यांनी ऐकल्या.